नागपूरमध्ये पडलं ते फक्त नागपूरमध्ये झालं नाही की न्यूयॉर्कमध्ये झालं. न्यूयॉर्क बरोबरच ते दुबई आता परवा 8 दिवसामध्ये दुबईमध्ये हाच प्रकार झाला. म्हणजे पूर्ण जगभर जर बघितलं पडणारा पाऊस दोनच एका दिवसात पडला, 18 महिने पडणारा पाऊस. मग आता हे जगभरामध्ये ही परिस्थिती तयार झालेली आहे. तुमच्या माध्यमातून ज्या बातम्या येतात वर्षभर पडणारा पाऊस 19 तासामध्ये पडून गेलेले, हे सगळी जगाची परिस्थिती आहे. आणि मग या परिस्थितीला तोंड द्यायचं असेल तर काय केलं पाहिजे सांगणार आहे. IPCCचा जो रिपोर्ट आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचा, 2030 नंतर तुम्ही मी माणसं आहे आपण, आपणाला अन्न आपण प्रवेश करतोय. ह्या सगळ्या बातम्या जगभरातल्या जर आपण बघितल्या तर माणसाचं पृथ्वीवरचं अस्तित्व किती दिवस आहे हे सांगणं आता कठीण झालेलं आहे. हिची कारणं काय हे तर आता सगळ्याला कळलंय, तुम्हाला कळलंय, मला कळलंय, जगाला कळलंय की बाबा हे तापमान वाढीचा परिणाम होऊ लागलेला आहे. नेमकं आलं किती हे जर आपण बघितलं ना तर हे सुद्धा एक मोठा विषय आहे. तिची सुरुवात इंजिन ज्यावेळेस सुरू झालं, पहिलं इंजिन फिरलं पृथ्वीवर त्या दिवशी 280 PPM कार्बनचं प्रमाण होतं हवेमध्ये. किती प्रमाण शेतीला बसणार आहे आणि मग याला काय केलं पाहिजे तर आता हिची कारण आपल्याला कळली. पृथ्वीवरचं डिझेल पेट्रोल आणि कोळसा जाळणं, महाराष्ट्राला जेवढी वीज लागती तेवढी वीज तयार करायला दररोज 5,90,000 मेट्रिक टन CO2 तयार होऊ लागलेले आहे. महाराष्ट्राला लागणाऱ्या फक्त पर्याय समोर आलेला आहे. मी हे स्वप्नातल्या गोष्टी सांगत सरकार या तिबूपासूनच्या या वस्तूमध्ये विमानतळ तयार होऊ लागले. बेंगलोरचं एअरपोर्ट चायनाच्या बांबूवर तयार झालं. परंतु आपल्याला चमत्कार कसा आहे, चमत्कार असा आहे की आता हे सगळं एअरपोर्ट भारतीय माणूस तयार करणार आहे. भारतीय नाही, मुंबईतला माणूस तयार करणार आहे. तुम्ही म्हणजाल की मुंबईत माणूस कुठे आहे, काय माझ्या उजव्या बाजूला माणूस आहे मुठा, यांना आता एअरपोर्ट गुवाहाटीचं एअरपोर्ट बांधायचं यांना काम मिळालं. अख्खं एअरपोर्ट बांबू मध्ये. तुम्ही आता मुंबईत सांगायचंय लोकांना, तुमच्या माध्यमातून ही मुंबई बुडायची नसेल, मानवजात बुडायची नसेल तर आपणाला प्रयोग आता हे काम तर करावं लागणार आहे. आणि हे काम करण्यासाठी आम्हाला गरज कोणाची आहे तर आम्हाला याच्यामध्ये गरज उद्योगाची, इंडस्ट्रीची आहे, शहरातल्या लोकांची आहे आणि शेतकऱ्याची. विमानतळ पहिलं अल्युमिनियम मध्ये लोखंडामध्ये बांधत होतं, आता बांबूत बांधायचंय. आणि ऐका, बांबूत बांधल्यानंतर काय होणार माहितीये का, तुम्हाला वर्षाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. बांबूचं एक झाड 320 किलो देतं. तुमचं दुश्मन कार्बन आहे. जगामध्ये जेवढे झाड आहेत त्याच्यापैकी 30% कार्बन बांबू खात आणि त्या बांबूपासून विमानतळ होणार असं दिसलं की लोक बांबूच लावतील, म्हणजे मला ऑक्सिजन मिळेल आणि त्याचं दुश्मन कार्बन आहे. आता हे सगळे जिल्हे ऑटोमॅटिक येऊ लागलेत. म्हणजे ही स्पर्धा लागली, मानवजात वाचवण्यासाठी जी स्पर्धा करणं गरजेचं होतं ती स्पर्धा आम्ही सुरू केली. नंबर एक, आता तुमची मदत काय माहितीये का मला, तुमची मदत मला ही पाहिजे काय की हे जे गावागावात प्रयोग नेण्यासाठी खाजगी माणसं आपल्याला नियमायची आहे का. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही काय काम केलंय, 3 गावाला 1 ग्रामसेवक, 3 गावाला 1 तलाठी. फोर्स देण्यासाठी आपल्याला सहकार्य पाहिजे. नंबर एक, ते फोर्स जर मिळालं तर आम्ही अतुल चतुर्वेदींना सांगू की तुम्ही इथेनॉल तयार करा, हे जिल्हा लातूर जिल्ह्यात सगळे बांबू लागवडीपासून इथेनॉल तुम्ही तयार करा. त्यांच्या कंपनीचा आणि शेतकऱ्याचा आम्ही MOU तयार करून देणार आहे. एक जिल्हा आम्ही संदीप बजुरियाला देणार आहे, त्याला MOU करा. याची घेही याची डोळा, हे तर माणूस तयारच आहे. हे माणूस म्हणते माझी फॅक्टरी त्रिपुऱ्याला आहे, म्हणजे तिथं कशाला मरायला जाऊ मी, ते म्हणले इथंच लावतो मी फॅक्टरी दोन. बरोबर आहे का, हे मटेरियल तयार करायला ह्याला एक जिल्हा द्यायचं आहे. शेतकऱ्यांनी जर बांबू लागवड करायची ठरवली आणि ही काय तुमचे 17 लाख रुपये घ्यायचे ठरवले तर त्याला येणाऱ्या सगळ्या ज्या अडचणी आहेत ना, एक सर्वसामान्य शेतकरी काय तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांनी जायचं कोणाकडे आणि त्याला संपर्क कोणाशी साधायचा. आता तुम्ही बियाचा प्रश्न विचारलाय, ऐकलं का. आता सध्या महाराष्ट्र सरकारने 2 जिल्हे घेतले, पहिलं
मी मरमर करलोय माझा जिल्हा घेतला मुख्यमंत्र्यांनी. मग ते सही करताना म्हणले माझा जिल्हा घेतलं तर सही करतो म्हणले. मी म्हणलं ठीक आहे तुमचा मी घेतो. सातारा जिल्हा गेलं त्यांनी. मग ही फाईल गेली रोजगार हमी मंत्र्याकडे. ते म्हणले तुम्ही दोघं बी घेतलं माझं काय म्हणलं माझा जिल्हा घेतलं तर सही करतो. म्हणजे किती होतो मग 1,00,000 रुपये अनुदान सुरू झाली योजना. महाराष्ट्रामध्ये 1 हेक्टर बांबू लावणाऱ्या शेतकऱ्याला सरकार 7,00,000 रुपये अनुदान देऊ लागलाय एमआरजीएस मधून. आणि जर त्या शेतकऱ्याला विहीर पाहिजे असेल तर लगेच 4 लाखाची विहीर. त्या शेतकऱ्याला जर स्टोर साठी जर हे पाहिजे असेल शेततळ पाहिजे असेल तर 6 लाख शेततळ्याला 4 लाख विहिरीला आणि 7 लाख बांबू लावायला. म्हणजे